कामोठे ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी स्पेशल ऑडिटच्या माध्यमातून करून दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. कामोठे ग्रामपंचायतीमध्ये विविध वस्तू व कामांमध्ये झालेल्या गैरव्यवहारासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर व आमदार आशिष शेलार यांनी सभागृहात बुधवारी लक्षवेधी सूचना उपस्थित केली आहे. त्यावर नामदार पंकजा मुंडे यांनी दोषींवर कडक कारवाई करण्याचं आश्वासन सभागृहात दिले. पनवेल महापालिकेत वर्ग झालेली कामोठे ग्रामपंचायत नेहमीच गैरव्यवहारांमुळे चर्चेत राहिली आहे. या संदर्भात येथील नागरिकांनी अनेक वेळा आवाज उठविला, आमरण उपोषणही केले, मात्र पंचायत समितीने नेहमीच याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले. त्यामुळे या ग्रामपंचायतीत सत्ता भोगणाऱ्या सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांनी गैरव्यवहारांचा कळस गाठलाय. खुर्च्या, रस्ते, सोसायटीमधील कामे, नोकरभरती, साहित्य खरेदी अशा विविध घोटाळ्यांबरोबरच मागासवर्गीयांना 15% निधीतून देण्यात आलेल्या भांड्यांमध्येही गैरव्यवहार निदर्शनास आला. या प्रकरणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी या सभागृहात लक्षवेधी सूचना मांडून या भ्रष्टाचाराकडे शासनाचे लक्ष वेधले. लक्षवेधीला उत्तर देताना नामदार पंकजा मुंडे म्हणाल्या की आमदार प्रशांत ठाकूर यांनी महत्वाच्या विषयावर सभागृहाचे लक्ष वेधलंय. कामोठे या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून झालेली खरेदी तसेच तेथील निर्णयांमध्ये अनियमितता झाल्याचे विभागीय आयुक्तांनी चौकशीत मान्य केले आहे. या विषयाचे गांभीर्य पाहता संपूर्ण गैरव्यवहाराची चौकशी करण्यात येणार असून एका महिन्याच्या आत स्पेशल ऑडिट करून गैरव्यवहारामधील दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असे आश्वासन श्रीमती मुंडे यांनी दिले.